नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी आवाजमध्ये. तर मित्रांनो, सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. तर मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापसुद्धा शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे जाहीर केलं नाही. तर मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. काल संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास राज्यपालांचे पत्र मिळाले. आम्ही 24 तासाच्या आत दोन्ही पक्षासोबत चर्चा सुरू केली. आम्हाला 7:30 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. राज्यपालांना वेळ वाढून देण्याची मागणी केली असता मात्र राज्यपालांनी वेळ नाकारली आहे. वेळ नाकारली तरीसुद्धा दावा नाकारला नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्याप्रमाणे शिवसेनेने राज्यपालांकडे मुदतवाढीसाठी मागणी केली होती, मात्र राज्यपालांनी ही मागणी फेटाळून लावली असल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला 2 दिवस लागतील. पुढे काय असेल हे माहिती नाही. राष्ट्रपती राजवटही लागू होईल तर दुसऱ्या पक्षांना सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळेल, परंतु बहुमताचा आकडा घेऊन शिवसेना पुन्हा येईल असे सुद्धा आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे. तर मित्रांनो, या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात चांगल्याच प्रमाणात रंगत आहे. किंवा राज्यपाल कोश्यारी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सत्ता स्थापनेचे निमंत्रण देतात की काय, याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. मित्रांनो, आतापर्यंत सगळीकडे बोलाबाजा चालू होता की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार, अशा प्रकारच्या संपूर्ण सगळीकडे न्यूज चालू होत्या. परंतु आता ही सर्वात मोठी धक्कादायक ब्रेकिंग न्यूज समोर आल्यामुळे सगळं वातावरण हे अगदी थंड आणि सुन्न झालेलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका.